Hello everyone. So our next point is strategies of customer retention. First one is set customer expectations. Customer expectations जे आहेत तर ते identify करायला लागतील की जेणेकरून clients जे आहेत तर ते happy होतील. त्यांचं uncertain behavior आहे, buying behavior आहे, तर ते certain राहील, stable राहील. त्याच्यामुळे प्रॉमिसेस जे आहेत तर ऑर्गनायझेशन जे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या प्रॉमिसेस करते तर त्या फुलफिल झाल्या पाहिजेत आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल वाढली पाहिजे. नेक्स्ट टाइम बी दी एक्सपर्ट. ह्या पॉइंट मध्ये जर बघितलं तर एखादं स्पेसिफिक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जे असतील तर त्याच्यात एक्सपर्ट सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट प्रोव्हाइड करणं म्हणजे कस्टमरला ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस अवेल करून सॅटिस्फॅक्शन नाहीतर ते लॉयल झाले पाहिजेत. रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर राहिलं पाहिजे त्यांचं. मग अगदी ह्याच्यामध्ये कन्सिडर करायला गेलं तर जनरली पार्लर्स किंवा सलॉन्स जे आहेत तर ते चेंज केले जात नाहीत, ठीक आहे, कारण तो एक्सपर्ट कन्सिडर केला जातो. त्याच्यामध्ये प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल चॉईसेस आणि प्रेफरन्सेस आहेत. पुन्हा नेक्स्ट आहे बिल्ड ट्रस्ट थ्रू रिलेशनशिप. ट्रस्ट इज इसेन्शियल इन बिझनेस अँड बिल्डिंग रिलेशनशिप विथ क्लायंट्स विल गॅदर द ट्रस्ट. कंपनी शुड ट्राय अँड इम्प्लिमेंट अ रिलेशनशिप मार्केटिंग स्ट्रॅटेजी. मग त्याच्यामध्ये कस्टमरला चांगलं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते रेकमेंड करणं किंवा फ्रेश प्रोडक्ट जे आहेत तर ते प्रोव्हाइड करणं. जनरली बेकरीमध्ये आपण बघू शकतो आणि म्हणून आपण बेकरी जी आहे तर ती चेंज करत नाही. तर एक ट्रस्ट बिल्ड झालेला असतो. आणि त्याच्यानंतर दुसरं सांगायला झालं तर कस्टमरशी जो कॉन्टॅक्ट आहे ईमेल थ्रू असेल, फोन असेल किंवा मेसेजिंग आहे तर तो मेंटेन केला जातो. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट अँटिसिपेटरी सर्व्हिस. अँटिसिपेटरी सर्व्हिस इज अ प्रोएक्टिव्ह अप्रोच टू कस्टमर सर्व्हिस इन्स्टेड ऑफ वेटिंग फॉर प्रॉब्लेम टू ऑकर. A company that implements anticipatory service can eliminate problems before they happen. आता याच्यामध्ये जेव्हा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो हे कन्सिडर करून त्याच्यासाठी काही प्रिकॉशनरी मेजर्स जे आहेत तर ते घेतले जातात किंवा त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे आपण मेंटेनन्स बघतो, व्हेकल किंवा परचेस करतो तेव्हा त्याचा मेंटेनन्स केला जातो. त्याच्यानंतर एअरलाईन इंडस्ट्री जर कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये फ्लाईट डिले होऊ शकते तर ह्या गोष्टी कशामुळे तर त्या रिपेअर केल्या जातात किंवा त्या फायनल चेक केल्या जातात पुन्हा पुन्हा. नेक्स्ट टाइम मेक यूज ऑफ ऑटोमेशन. Automation tool allows to time consuming tasks requiring manual intervention to be standardized into repeatable process. Companies that leverage automation are able to minimize downtime and keep client networks performing at their best. Companies are typically bound by contracts that guarantee their services and make them accountable to clients. Automated services ja ahet tar automated machines apan bagto ki jasa ta aplya ithe ticket kiwa apan ATM machine ahe tar te sagle automated system ahet. Tyachyanantar एक दीड वर्षापूर्वी पिझ्झा मशीन जी आहे तर ती रेल्वे स्टेशनवर मुंबईमध्ये त्यांनी ट्राय केली आहे. सक्सेसफुल आहे ते की 5-1 मिनिटात पिझ्झा जो आहे गरम गरम तर तो मिळतो हातामध्ये.
इन्स्टेड ऑफ ऑर्डरिंग पिझ्झा. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की क्वेरीज असतील काही किंवा मेल किंवा चॅटिंगचं एक्झाम्पल आपण बघितलं काल की काही इन्क्वायरी असेल किंवा काही कंप्लेंट असतील तर त्या ऑटोमेटेड सिस्टीम थ्रू मेल किंवा मेसेजिंग थ्रू त्यातला आन्सर केला जातो, फीडबॅक सॉरी रिप्लाय दिला जातो. नेक्स्ट आहे बिल्ड रिलेशनशिप ऑनलाईन विथ द राईज ऑफ सोशल मीडिया कनेक्टिंग विथ कस्टमर थ्रू ऑनलाईन. दीज मीडियम प्रोव्हाइड अ व्हेन्यू ऑफ वन टू वन कनेक्शन दॅट क्रिएट अनब्रेकेबल बॉन्ड. कंपनीज शुड फोकस देअर एफर्ट्स ऑन बिल्डिंग सोशल प्रोफाइल ऑन लिंक्डइन, ट्विटर, फेसबुक एक्सेट्रा. ऍज टुडे मेजॉरिटी ऑफ पीपल हॅव ऍक्टिव्ह प्रोफाइल ऑन ऍट लिस्ट वन ऑफ दीज वेबसाईट. त्या कंपनीची प्रोफाईल जसं कंपनी वेबसाईट बिल्ड करते त्याच्यावर अपडेट प्रोव्हाइड करते तसं सोशल मीडिया हा रिसेंट ट्रेंड आहे की त्याच्या थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त केली जाते. तर त्याच्यामध्ये लिंक्डइन, ट्विटर, फेसबुक सारखे जे सोशल मीडिया आहेत तर त्याच्यावर कमीत कमी मेजॉरिटी ऑफ लोकांचं एकतरी अकाउंट ह्यापैकी कशावर कुठल्या तरी सोशल मीडियावर असतं. तर त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत किंवा रिलेटेड न्यूज आहेत किंवा अप्रोच करायचं असेल कस्टमरला तर हे अकाउंट जे आहेत तर ते खूप जास्त हेल्पफुल ठरतात. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंट कस्टमर फीडबॅक सर्वे. कस्टमर फीडबॅक सर्वे आर इनव्हॅल्युएबल फॉर लर्निंग हाऊ दी सर्व्हिस इज परफॉर्मिंग इन रिटेन्ड कस्टमर एक्सपेक्टेशन. दिस फीडबॅक विल हेल्प टू रिटेन देम. बाय अंडरस्टँडिंग कस्टमर फीडबॅक कंपनी कॅन टेक ऍक्शन बिफोर इट It is too late and make business decision based on real data driven feedback. Customer cha actual feedback jo hai tar to khup jast effective asto ki ekada customer ne product kiya service avail kelya nantar tyacha madhe kahi kami jast asel ta generally jeva ekada restaurant kiwa hotel open hota tar ते कस्टमरचा फीडबॅक घेतात, फॉर्म भरून घेतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना समजा सर्व्हिसेस डिले होत असतील किंवा वेटरचा हंबलनेस असेल किंवा तो सर्व्ह करण्याचे सर्व्हिस असेल किंवा प्रोडक्ट्स आहेत त्याची टेस्ट असेल, प्रेझेंटेशन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने फीडबॅक जो आहे तर तो दिला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करता येतो. कस्टमरचा फीडबॅक जो आहे तर त्याला खूप व्हॅल्यू आहे. त्याच्यावर जर वर्क केलं तर तुमचा कस्टमर जो आहे तर तो रिटेन राहणार आहे, त्याचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते रिपिटेटिव्ह राहणार आहे. नेक्स्ट आहे प्रॉफिट. अ प्रॉफिटेबल कस्टमर इज अ पर्सन, हाऊस होल्ड ऑर कंपनी दॅट over time yields revenue for company that exceeds by an acceptable amount the company's cost for attracting, selling and servicing that customer. Marketers can assess customer profitability individually by market segment or by channel. Although many firms measure customer satisfaction, more fail to measure individual customer profitability. आता कस्टमर जर सॅटिस्फाय असतील तर कस्टमरचं बिहेवियर जे आहे बाईंग बिहेवियर तर ते रिपिटेटिव्ह राहणार आहे, तो कस्टमर लॉयल राहणार आहे. त्या कस्टमरकडून बाकीचे जे पोटेन्शियल कस्टमर आहेत तर त्यांचे रेफरन्सेस मिळणार आहेत किंवा एक्झिस्टिंग कस्टमर न्यू कस्टमरला रेफर करतील किंवा पॉझिटिव्ह पब्लिसिटी आहे, माउथ पब्लिसिटी जी खूप जास्त इम्पॅक्ट करते.
त्याच्यामुळे प्रॉफिट अर्निंग जे आहे तर ते जास्त प्रमाणात होऊ शकत. नेक्स्ट आहे दी सर्व्हिस प्रॉफिट चेन. दी सर्व्हिस प्रॉफिट चेन एस्टॅब्लिशेस रिलेशनशिप बिटवीन प्रॉफिटेबिलिटी, कस्टमर लॉयल्टी अँड एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन, लॉयल्टी अँड प्रोडक्टिव्हिटी. दी कोअर आयडिया बिहाइंड दी सर्व्हिस प्रॉफिट चेन इज दॅट डायरेक्ट रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन प्रॉफिट ग्रोथ, कस्टमर लॉयल्टी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, वेल्यू डिलिव्हर्ड, एम्प्लॉई कॅपॅबिलिटी, सॅटिस्फॅक्शन, लॉयल्टी अँड प्रोडक्टिव्हिटी. आता ह्याच्यामध्ये एट स्टेप दिल्यात. पहिली आहे प्रॉफिट अँड ग्रोथ आर स्टिम्युलेटेड प्रिलिमिनरी बाय कस्टमर लॉयल्टी. देन लॉयल्टी इज डायरेक्ट रिझल्ट ऑफ व्हेरी हाय कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन इज लार्जली इन्फ्लुएन्स बाय व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू कस्टमर. व्हॅल्यू इज क्रिएटेड बाय सॅटिस्फाईड लॉयल अँड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉईज. आता सर्व्हिस प्रॉफिट चेन जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स त्यांनी कन्सिडर केले की कस्टमरची लॉयल्टी आहे, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, लॉयल्टी आणि प्रोडक्टिव्हिटी आहे. तर ह्या गोष्टी एकत्र आणून कस्टम सर्व्हिस प्रॉफिट चेन मध्ये 8 स्टेप्स तयार केल्यात. तर पहिली जी आहे की कस्टमर लॉयल्टी, त्याच्यामुळे प्रॉफिट इन्क्रीज होतो आणि ऑर्गनायझेशनची ग्रोथ होते. नेक्स्ट आहे लॉयल्टी जी आहे तर ती काय रिप्लेस करते, तर कस्टमर हायली सॅटिस्फाय आहे आणि म्हणूनच कस्टमरचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते रिपिटेटिव्ह आहे, किंवा म्हणून कस्टमर जो आहे तर तो लॉयल आहे. नेक्स्ट आहे की सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फाईड कस्टमरचा लार्ज इम्पॅक्ट जो आहे तर तो बाकीच्या कस्टमरवर होणार आहे. मग बऱ्याचदा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सुद्धा जे एक्सपिरियन्स कस्टमर आहेत, जे लॉयल कस्टमर आहेत, तर त्यांचे बाईट जे आहेत तर ते दाखवले जातात की त्या प्रॉडक्टमुळे ते कसे सॅटिस्फाय झाले, किंवा ते प्रॉडक्ट त्यांनी का आणि कसे चूज केलं. स्पेसिफिकली डव्हची किंवा कोलगेटची ऍड आहे तर ती दाखवली जाते. नेक्स्ट व्हॅल्यू इज क्रिएटेड बाय सॅटिस्फाईड लॉयल अँड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉईज. एम्प्लॉईजच्या डेडिकेशनमुळे त्या गोष्टी पॉसिबल होतात की कस्टमरची सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे तर ती फुलफिल करणं, त्यांना ते प्रॉडक्ट तसेच किंवा सर्व्हिसेस सर्व्ह करणं. त्याच्यानंतर एम्प्लॉईजचं डेडिकेटेड वर्क आणि लॉयल्टी टुवर्ड ऑर्गनायझेशन आणि प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन इज अ रिझल्ट फ्रॉम हाय क्वालिटी सपोर्ट सर्व्हिस अँड पॉलिसीज दॅट एम्पॉवर एम्प्लॉईज टू सर्व कस्टमर वेल, ऑल्सो कॉल्ड इंटरनल क्वालिटी. If you wish to influence the upper level, you need to look at the bottom level first, which is the internal quality. आता कस्टमर क्वालिटी एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन जे आहे तर ते हाय क्वालिटी सर्व्हिस आणि पॉलिसीजमध्ये सपोर्ट करू शकतात. एम्प्लॉई हे इंटरनल कस्टमर ट्रीट केले जातात ऑर्गनायझेशनमध्ये. जर एम्प्लॉई सॅटिस्फाईड असतील तर त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांची कपॅबिलिटी जी आहे तर ती इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तर तो इन्हान्स झालेला असतो. आणि अशा वेळी हे हेल्पफुल असतं ऑर्गनायझेशनसाठी की ते क्वालिटी सर्व्हिस आणि प्रोडक्ट जे आहेत तर ते सर्व्ह करू शकतील. आता नेक्स्ट 3 पॉइंट आहेत तर ते आहेत प्रॉफिट अँड ग्रोथ, कस्टमर लॉयल्टी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. प्रॉफिट अँड ग्रोथ, इन लार्ज मेजॉरिटी ऑफ सक्सेसफुल सर्व्हिस कंपनीज हॅव अ पर्पज अदर दॅन मेकिंग प्रॉफिट. प्रॉफिट अँड ग्रोथ आर जस्ट टँजिबल आउटकम्स अँड एक्झिक्युटिंग टुवर्ड दॅट हायर पर्पज. प्रॉफिट अँड ग्रोथ मध्ये ही मेजॉरिटी आहे की हे अनालाइज केलं जातं की किती पर्सेंट प्रॉफिट होतंय,
किंवा किती पर्सेंट प्रॉफिट झालं या इयर मध्ये किंवा या मंथ मध्ये किंवा स्पेसिफिक पिरियड मध्ये. त्याच्यानंतर ग्रोथ जी आहे तर ती सुद्धा मेजर केली जाते की ऑर्गनायझेशनल ग्रोथ आहे किंवा सेल आहे तर तो किती पर्सेंट ग्रो झाला, तर ह्या गोष्टी मेजरेबल आहेत, टँजिबल आहेत. नेक्स्ट आहे कस्टमर लॉयल्टी. अ हाय डिग्री ऑफ कस्टमर लॉयल्टी हॅज बीन फाउंड टू बी अ नंबर ऑफ फॅक्टर ड्रायव्हिंग प्रॉफिट अँड ग्रोथ इन दी सर्व्हिस बिझनेस. अ सॉलिड फॅन क्लब दॅट लव्ज युअर सर्व्हिसेस इज अ व्हेरी व्हॅल्युएबल ॲसेट, अँड इफ यू हॅव अ ग्रेटर नंबर ऑफ लॉयल फॅन्स then your competitor do, you will outperform them. Customer loyalty जर consider करायला गेलं तर ते तुमच्या ऑर्गनायझेशनचं गुडविल आणि तुमचं प्रॉडक्टचा ब्रँड जो आहे तर तो बिल्ड करत असतात. त्याच सिम्पल मेसेज हा आहे कस्टमर लॉयल्टी जर जास्त असेल तर की तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते बेस्ट आहेत मार्केटमध्ये, आणि त्याच्यामुळे तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस कस्टमर बाय करतात, प्रेफर करतात, आणि त्याच्यामुळे फॉलोईंग जे आहे किंवा आपण फॅन फॉलोईंग कन्सिडर करतो तर ते खूप जास्त असतात. मग ह्याच्यामध्ये जर प्रॉडक्टमध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर लॉरियल ह्या प्रॉडक्टचे कस्टमर्स जे आहेत किंवा हे प्रॉडक्ट जे यूज करतात तर त्यांचं सॅटिस्फॅक्शन आहे, त्याचं त्यांचं फॉलोइंग आहे, किंवा म्हणजे सोशल मीडिया अकाउंट वर सुद्धा त्यांचे फॉलोइंग किंवा पेज लाईक खूप मोठ्या प्रमाणावर केले जातात. कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ऑब्विसली देअर इज नो लॉयल्टी विदाउट फर्स्ट हॅव्हिंग अ हाय लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन इज क्लोजली लिंक्ड विथ एक्सपेक्टेशन. आता एक्सपेक्टेशन फुलफिल होणं म्हणजे सॅटिस्फॅक्शन, आणि सॅटिस्फॅक्शन जे आहे तर त्याच्याशिवाय म्हणजे हाय लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन असेल तरच कस्टमर लॉयल्टी आपल्याला दिसते. सो हे बेसिक आहे खूप. त्याच्यानंतर व्हॅल्यू. फॉर अ सर्व्हिस एक्सपिरियन्स टू प्रोव्हाइड बेसिक सॅटिस्फॅक्शन इट मस्ट बी व्हॅल्युएबल टू द कन्झ्युमर. द वर्ल्ड इज फुल ऑफ एक्झाम्पल ऑफ कंपनी दॅट गॉट lost along the way and forgot that it is not about that the company believes in it is delivering, but about the consumer feels he or she is getting. Customer ki the expectation ahe tar tena beyond expectation kaitari provide karna ta customer la value dena, karan customer tyache money टाइम आणि तुमच्या ऑर्गनायझेशनला प्रेफर करतो, चूज करतो, तर अकॉर्डिंगली त्याला तसं ट्रीट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर इनफॅक्ट व्हॅल्यू टू द कस्टमर. नेक्स्ट एम्प्लॉई प्रोडक्टिव्हिटी, द अबिलिटी टू अंडरस्टँड अँड डिकोड व्हॉट कस्टमर आर रिअली ॲस्किंग फॉर अँड टू convert that desire into delivering the appropriate products and services has more than ever become a crucial frontline employee skill. Customer's expectation काय आहे किंवा त्यांचं कस्टमायझेशन काय आहे तर अकॉर्डिंगली त्यांना ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर ते प्रोव्हाइड करणं किंवा त्यांचे नीड आणि एक्सपेक्टेशन अँटिसिपेट करून त्यांचे एक्सपेक्टेशन फुलफिल होतील आणि ते सॅटिस्फाय होतील अशा सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करणं. नेक्स्ट आहे एम्प्लॉय लॉयल्टी. रिटेनिंग ग्रेट सर्व्हिस पीपल इन देअर पोझिशन ओव्हर अ टाइम हॅज अ डायरेक्ट इफेक्ट ऑन अवर ॲबिलिटी टू डिलिव्हर व्हॅल्यू.
कस्टमर लॉयल्टी म्हणजे रिटेन्शन ऑफ कस्टमर अंडर बाइंग बिहेवियर अँड हाय लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन हा पॉइंट बघितला आपण. नेक्स्ट आहे एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. ते ऑब्विस फर्स्ट स्टेप टू गेट लॉयल्टी इज बेसिक एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. बेसिक सॅटिस्फॅक्शन इज क्लोजली कनेक्टेड टू जॉब कॉन्टॅक्ट दी एन्व्हायरमेंट इन विच दे गेट टू डू द जॉब. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे तर त्याच्याबद्दल आपण बघितलं की जेणेकरून त्यांचा परफॉर्मन्स आहे किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी जी आहे तर ती इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट आहे इंटरनल क्वालिटी टू रीच अ बेसिक लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड होपफुली ओवर अ टाइम मोर दॅन दॅट वी नीड टू अ जॉब कॉन्टॅक्ट अँड जॉब कंटेंट. आता इंटरनल क्वालिटी जी आहे तर त्याच्यामध्ये ऑपरेशनल डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, पब्लिक रिलेशन किंवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, ऑपरेशनल डिपार्टमेंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची क्वालिटी जी आहे किंवा ह्याचा परफॉर्मन्स आहे, त्यांची इफिशियन्सी लेवल आहे, वर्क इफिशियन्सी लेवल, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. नेक्स्ट आहे CRM स्ट्रॅटेजी. CRM strategy is all about recognizing valuable customers and understanding their complex needs and aligning on an organization's capabilities to fulfill those needs. CRM strategy simple word मध्ये जर कन्सिडर केली तर कस्टमर व्हॅल्युएबल कस्टमरच्या नीड्स ज्या आहेत तर त्या अँटिसिपेट करणं, त्या समजणं आणि ऑर्गनायझेशनचा बेस्ट कपॅबिलिटीनुसार त्या प्रोव्हाइड करणं, त्या फुलफिल करणं. अँड इफेक्टिव्ह CRM स्ट्रॅटेजी हेल्प्स अँड ऑर्गनायझेशन इज कन्सॉलिडेटिंग क्रिटिकल कस्टमर इन्फॉर्मेशन, टार्गेटिंग द मोस्ट प्रॉफिटेबल कस्टमर, इन्क्रीजिंग कस्टमर लॉयल्टी, पर्सनलायझिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस अँड बुस्टिंग इट्स रेव्हेन्यू. However, developing an effective CRM strategy is a challenge for an organization as it involves high cost and careful consideration. Customer has profit earning करून देतात किंवा कस्टमर मुळे अर्थात प्रॉफिट होतं तर त्यांची रिटेन्शन रेट जो आहे, त्यांची लॉयल्टी जी आहे तर ती इन्क्रीज झाली पाहिजे. त्याच्यानंतर पर्सनलायझिंग प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कस्टमायझेशन असेल किंवा अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस आहेत तर ते प्रोव्हाइड केले गेले पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ CRM स्ट्रॅटेजी फर्स्ट वन इज शेअर्ड कस्टमर नॉलेज. दिस इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट CRM objective of an organization. A customer or a prospect receives information about an organization and products from various sources such as telemarketing, internet, magazines, newspaper, etc. Products and services related to organization related to the information ahe tar ti customer paryanta pohchli paije. In fact, the advertisement asel kiwa fakt information asel तर ते नॉलेज आहे कस्टमरसाठीचं. मग त्याच्यासाठी वेगवेगळे मीडियम आहेत की टेलिमार्केटिंग म्हणजे टेलिफोनिक कॉल्स, त्याच्यानंतर इंटरनेट आहे, मग त्याच्यामध्ये सोशल मीडिया किंवा वेबसाईट्स आहेत, मॅगझिन्स आहेत वेगवेगळे, त्याच्यानंतर न्यूजपेपर आहेत, पॅम्फलेट्स आहेत, तर त्याच्या थ्रू नॉलेज शेअर करणं. नेक्स्ट आहे 360 degree कस्टमर रिव्ह्यू. 360 degree मध्ये कस्टमरचा डेटा जो आहे तर तो कलेक्ट करताना कस्टमरचा नेम, बिलिंग ऑर्डर, त्याच्यानंतर
सर्विस कॉल, ईमेल, पेपर करस्पॉन्डन्स या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. ह्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री अप्रायझल बघतो आपण ह्युमन रिसोर्स मध्ये. पण कस्टमर रिव्ह्यू जर कस्टमर रिव्ह्यू जर कन्सिडर केला तर ईच कस्टमर हॅज अ डिफरंट डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन, तर ते कन्सिडर केले गेले पाहिजेत. आणि त्याच्यासाठीचे जे पॅरामीटर्स आहेत तर ते सगळे पॅरामीटर्स अनालाइज करून एक रिझल्ट कॅल्क्युलेट केला गेला पाहिजे. नेक्स्ट टाइम प्रोसेस इम्प्रूव्हमेंट इम्प्लायज दॅट अ CRM स्ट्रॅटेजी सिम्प्लिफाइज द कन्सिस्टंट प्रोसेस ऑफ एन ऑर्गनायझेशन. द मेन एम ऑफ एन ऑर्गनायझेशन फॉर फॉर्म्युलेटिंग अ CRM स्ट्रॅटेजी इज टू फॅसिलिटेट बेस्ट प्रॅक्टिसेस अमंग ऑल इट्स एम्प्लॉईज सो दॅट दे कॅन परफॉर्म दुअर वर्क इफेक्टिव्हली. प्रोसेस इन्व्हॉल्वमेंट मध्ये की कस्टमरशी जे रिलेशन मेंटेन केले जात आहे त्याच्यासाठी जे स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या प्रॉपरली फॉलो केल्या गेल्या पाहिजेत अकॉर्डिंग टू स्ट्रॅटेजी ऑर प्लॅन. त्याच्यामध्ये मेन ड्रायव्हर्स जे आहेत तरी ते फर्स्ट आहे कॉम्पिटिशन. इट रेफर्स टू द लेवल ऑफ थ्रेट अँड चॅलेंजेस फेस्ड बाय ऑर्गनायझेशन फ्रॉम अदर ऑर्गनायझेशन विथ रॅपिड चेंज फॉर एनी ऑर्गनायझेशन टू सर्वाइव इन मार्केट इन सच कॉम्पिटिटिव्ह बिझनेसेस सिनारिओ. CRM strategy indicates a way for an organization to retain its customers and earn high revenue. Market मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असणार आहेत, कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट आणि ब्रँड अवेलेबल असणार आहेत, तर ते चॅलेंजिंग आणि थ्रेट आहे ऑर्गनायझेशन साठी. तर त्याच्यामुळे कस्टमरच्या नीड ज्या आहेत तर त्या सॅटिस्फाय करण्यापेक्षा फक्त सॅटिस्फाय करण्यापेक्षा त्यांना काहीतरी व्हॅल्युएबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या बियॉन्ड एक्सपेक्टेशन त्या सर्व्हिस त्यांना मिळायला पाहिजेत, तर कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज जो आहे तर तो बिझनेसला मिळेल. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजीज. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अन ऑर्गनायझेशनल ऑर्गनायझेशन्स ग्रोथ इन द डायनामिक बिझनेस वर्ल्ड. टुडेज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मे बिकम ऑब्सोलेट टुमारो. Therefore, it is important for an organization to implement advanced technology from time to time. Nowadays, organizations use advanced CRM software to collect the latest information related to customers and market trends. The technology jasa upgrade hota hai, change hota hai, tar tata adopt kela gela paise time to time. आत्ता रिसेंट ट्रेंड जर बघितला तर आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये यूज केली जाते. नवीन नवीन सॉफ्टवेअर आहेत डेटा कलेक्शनसाठी. त्याच्यानंतर त्याच्या थ्रू म्हणजे ऑटोमेटेड सिस्टीम्स आहेत, तर त्याच्या थ्रू मेल्स किंवा मेसेजिंग केलं जातं. नेक्स्ट त्या ट्रेंड्स ऑफ प्रमोशन. It influences customers to a large extent. In today's competitive era, every organization strives to promote its products in the best efficient manner. This helps an organization to differentiate its product from that its competitor and persuades customers to purchase the product. The promotional activities je ahet tar te apan khup jast इम्पॅक्ट करतात. की प्रोडक्टचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ते कशा पद्धतीने केलं जाते, त्याच्यामध्ये कंटेंट जो आहे किंवा टॅगलाईन जी आहे तर ती काय यूज केली जाते, तर ह्या गोष्टी मॅटर करतात प्रमोशनमध्ये. नेक्स्ट आहे CRM स्ट्रॅटेजी सायकल. CRM स्ट्रॅटेजी सायकलमध्ये
तीन मेन पॉइंट्स हैं. पहला है एक्विजिशन स्ट्रैटेजी, देन रिटेंशन एंड विन बैक. एक्विजिशन स्ट्रैटेजी मध्ये प्रॉस्पेक्ट कस्टमर्स जे आहेत तर ते अक्वायर करणं, ते अट्रॅक्ट करणं की त्यांनी तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या परचेस केल्या गेल्या पाहिजेत. मग त्याच्यासाठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आली, इन्फॉर्मेशन शेअरिंग आलं. त्याच्यानंतर आहे रिटेन्शन. रिटेन्शन मध्ये एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर तो तुमच्याकडे रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर त्याचं राहिलं पाहिजे एक्झिस्टिंग कस्टमरचं. आणि त्याचे प्रॉब्लेम्स कंप्लेंट्स असतील तर ते सॉल्व्ह केले गेले पाहिजेत इन अ स्पॉन्टेनियस मॅनर. देन विन बॅक. विन बॅक मध्ये वेन अ बिझनेस लॉसेस कस्टमर, इट इज क्रुशियल टू फाइंड आउट द रिझन फॉर दिस. वन्स द रिझन आर नोन, बिझनेस कॅन डायवर्स स्ट्रॅटेजी टू विन देम बॅक. जेव्हा कस्टमर ब्रँड स्विच करतो किंवा त्यांचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते बंद होतं, तुमचं प्रोडक्ट परचेस केले जात नाही, तर त्याच्या मागचं कारण जे आहे तर ते आयडेंटिफाय केल्यानंतर की प्रोडक्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे, की फ्रंटलाईन एम्प्लॉईज जे आहेत तर त्यांच्या सर्व्हिसेसमुळे काही प्रॉब्लेम होतो, तर असे जे कस्टमर लॉस लूज झालेत तर त्या कस्टमरना पुन्हा अट्रॅक्ट करणं. मग त्याच्यामध्ये पुन्हा वेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज केल्या जातात. रिब्रँडिंग आहे, स्पेशल डिस्काउंट आहे आणि डील इन्सेंटिव्ह आहेत. तर रिब्रँडिंग मध्ये समटाईम्स देअर आर सिग्निफिकंट चेंजेस रिक्वायर्ड टू द प्रोडक्ट अँड हेन्स अ स्ट्रॅटेजी ऑफ पार्शल और कम्प्लीट रिब्रँडिंग प्रोव्हाइड द अपॉर्च्युनिटी टू रिवायटलाइज द ब्रँड और क्रिएट अ एंटायरली न्यू आयडेंटिटी फॉर द फर्म और प्रोडक्ट. जे ब्रँड आहे ऑर्गनायझेशनचं तर ते पुन्हा आपण रिनोव्हेशन म्हणतो, तसं रिब्रँडिंग की ते नव्याने पुन्हा मार्केटमध्ये तयार करणं, त्याची नवीन आयडेंटिटी तयार करणं. नंतर आहे स्पेशल डिस्काउंट की कस्टमरला पुन्हा अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना स्पेशल डिस्काउंट दिले जातात की ते पुन्हा तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत तर त्या परचेस करतील. त्याच्यानंतर आहे बिल इन्सेंटिव्ह. बिझनेस कॅन पार्टनर विथ एनी कंपनी टू ऑफर अ बिल इन्सेंटिव्ह टू विन बॅक कस्टमर्स दॅट आर लॉस्ट टू अ कॉम्पिटिटर. दी कॉस्ट इन्वॉल्व इन दिस काइंड ऑफ पार्टनरशिप इज एन इन्व्हेस्टमेंट इन कस्टमर फॉर बोथ बिझनेसेस. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस आहेत किंवा एखादं प्रोडक्ट परचेस केल्यानंतर त्याच्यासोबत दुसरं प्रोडक्ट फ्री देणं यासारखे सर्व्हिसेस आहेत, पण त्या अर्थात वेगळ्या कंपनीच्या. म्हणजे आपण अगदी डील कन्सिडर करायला गेलो प्रोडक्टचं तर मॅकडोनल्ड्स आणि कोको कोला हे डील केलेले बिझनेसेस आहेत. ही दोन कंपनी जे आहेत की मॅकडीमध्ये गेल्यानंतर कोको कोलाचे प्रोडक्ट मिळतात, हे काय आहे, डील आहे. नेक्स्ट आहे टार्गेटेड सर्व्हिसेस. इट मे बी रिअलाइज दॅट द लॉस ऑफ कस्टमर इट बिकॉज ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिसेस दॅट द ऑफरिंग of business lag. Once this problem is resolved, business can target those customers with new and improved products. त्या targeted services मध्ये जर काही problem असेल तर customer feedback through ह्या गोष्टी कळतात किंवा त्यांचं buying behavior observe केल्यानंतर. आणि service improvement मध्ये जर quality दिली तर customers जे आहेत तर ते loyal राहतात. आता कॉम्प्लेक्सिटीज ऑफ सीआरएम मध्ये
पहिला जो पॉइंट आहे तर तो आहे सीआरएम स्ट्रॅटेजी इन्वॉल्व अ हाय कॉस्ट फॉर अन ऑर्गनायझेशन. देअरफोर बिफोर डेव्हलपिंग सीआरएम स्ट्रॅटेजी अँड ऑर्गनायझेशन शुड इव्हॅल्युएट द लेवल ऑफ कॉम्प्लेक्सिटी इन्वॉल्व इन इट. हाय कॉस्ट स्ट्रॅटेजी आहे सीआरएम स्ट्रॅटेजी बिल्ड करणं, त्याच्यामुळे ते प्रत्येक ऑर्गनायझेशनला जमणार नाहीये. त्याच्यानंतर ते मेन कॉम्प्लेक्सिटी दॅट द ऑर्गनायझेशन फेसेस वाईल फॉर्म्युलेटिंग सीआरएम स्ट्रॅटेजी इज द सिलेक्शन ऑफ एन अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. एकतर टेक्नॉलॉजी जी आहे तर ती अप्रोप्रिएटली सिलेक्ट केली जाईल की नाही, तर त्याच्यामध्ये पण कॉम्प्लेक्सिटी आहे. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी दॅट कॅन इन्शुअर द सक्सेस फॉर इट सीआरएम स्ट्रॅटेजी. त्याच्याबद्दल पण डाऊटफुल असतं किंवा त्याच्याबद्दल पण रिस्क आहे की कुठली टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर सीआरएम स्ट्रॅटेजी जी आहे तर ती कम्प्लीट रिझल्ट देईल. ओके ठीक आहे, थांबूया इथे. प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ सीआरएम नेक्स्ट लेक्चरला बघूया.